नमस्कार मी दिव्या हुरकट धनकी बात मध्ये स्वागत शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे आणि यशस्वी होण्याचे सूत्रे या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नील्स एंटरप्राइजेसचे चे संस्थापक निलेश नरेश पाटील सर आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार, स्वागत। नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात निलेश नरेश पाटील सर ही नील्स चे हे नील्स एंटरप्राइजेसचे संस्थापक आहेत तसेच ते एन एल पी एक्सपर्ट आणि एन आय एस एम प्रमाणित शेअर मार्केट ट्रेडर आहेत निलेश पाटील यांना अधिक काळाचा ट्रेडिंगचा आणि पाचहून अधिक वर्षांचा शेअर मार्केट प्रशिक्षणाचा अनुभव आहे आजचा गायत त्यांनी पंधरा हजाराहूनही अधिक विद्यार्थ्यांना शेअर मार्केटचे शिक्षण दिले आहे निलेश सरांच्या प्रशिक्षण नि वर्गानं मध्ये ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केट मधील सायकोलॉजीचे साठ करोडचा मूल्यांकनाचा पट्टा पार केला आहे निलेश पाटील यांना अनेक प्रसार माध्यमांकडून त्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरी बद्दल पुरस्कार देखील मिळाले आहेत तसेच त्यांचा दोन हजार एकवीस फोब्झ इंडियाच्या वर्षपूर्ती आवृत्तीमध्ये टायकॉन्स ऑफ टुमॉरो असा उल्लेख देखील झालेला आहे चला तर मग आज सर आपल्यासोबत आहे चर्चेला सुरुवात करूयात सर पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे सर्वात आधी तर फोर्स मध्ये तुमचा उल्लेख झाला त्यासाठी आणि दहा वर्षाहून अधिकचा तुम्हाला या क्षेत्रात अनुभव आहे तर नेमकं शेअर मार्केट सायकोलॉजी बद्दल तुमचा अनुभव काय आहे नक्कीच आवडेल मला दहा वर्षापूर्वी जेव्हा मी स्टार्टिंग केली होती शेअर मार्केटची तेव्हा मी पण शोधत होतो की कोणीतरी मला शेअर मार्केट शिकवायला भेटेल तेव्हा फेसबुक होते वर्तमानपत्र होते ते ट्रेनर होते की जे शेअर मार्केट शिकवायचे तर त्यांच्याकडे मी जाऊन शिकायला लागलो शेअर मार्केट म्हणजे काय म्हणजे शेअर मार्केटचं जे बेसिक असतं की शेअर मार्केट म्हणजे नक्की काय असतं शेअर मार्केटमध्ये कसं काम करतात जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे त्याच्यानंतर मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली त्यांनी मला चार्ट शिकवले इंडिकेटर शिकवले सगळ्या गोष्टी शिकवल्या तरी पण ट्रेडिंग करताना मला वाटायचं कुठेतरी मला फायदा होत नाही म्हणजे प्रॉफिट मला होत नाही आहे असं मला वाटत होतं म्हणून एक क्लास सोडून दुसरे क्लास दुसरा तिसरा म्हणजे ट्रेनर म्हणजे जवळजवळ दोन वर्षात मी वीस ते पंचवीस ट्रेनरकडे शेअर मार्केटचं शिक्षण घेतलं कारण मला कुठेतरी कमी वाट होतं हवा तसा प्रॉफिट मला होत नव्हता त्यानंतर मला कळलं की काहीतरी वेगळं आहे त्याच्यानंतर जे यशस्वी झाले होते ज्यांना जे चांगले यशस्वी ट्रेडर होते इन्व्हेस्टर होते मी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यांची पुस्तकं वाचली त्यांना जाऊन भेटलो तेव्हा मला कळलं की शेअर मार्केटमध्ये फक्त स्ट्रॅटेजी नाही तर ऐंशी ते नव्वद टक्के सायकोलॉजी असते ट्रेडिंग सायकोलॉजी असते त्या सायकोलॉजीवरती आपण प्रॉफिट कमवू शकतो का विचार करा जिथे नव्वद टक्के जी गोष्ट आहे ती आपण शिकतच नाही आणि जी फक्त पंधरावीस टक्के आहे स्ट्रॅटेजी म्हणा किंवा चार्ट पॅटर्न म्हणा इंडिकेटर म्हणा त्याच्यावरती माझा पूर्ण दोन वर्षाचा वेळ मी त्याच्यावरती घालवला असं नाही त्याच्यामुळे फायदा झाला नाही थोडा झाला पण ऐंशी ते नव्वद टक्के जी गोष्ट होती ती मी शिकायला सुरुवात केली आता जे मला ऐकतायत त्यांना मी हेच सांगेन की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि जर का तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला सायकोलॉजीवरती भरपूर भर, भर द्यावी लागेल कारण सायकोलॉजी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के त्याच्यावरती रिस्पॉन्सिबल आहे फायदा होण्यासाठी जर तुम्ही स्ट्रॅटेजी बनत असाल तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो मार्केट विजार्ड नावाचं पुस्तक आहे त्यांनी सर्वे केला होता की जगातले पंचवीस टॉप ट्रेडर आहेत ते जास्तीत जास्त पैसे कमवतात जास्तीत जास्त सक्सेसफुल आहेत ते नक्की करतात का त्यांचा एक वर्षाचा अभ्यास केला ते सर्वजण यशस्वी होते तर त्यांची स्ट्रॅटेजी होती ती वेगवेगळी होती म्हणजे स्ट्रॅटेजी एक नव्हती वेगवेगळी स्ट्रॅटेजी होती त्यांच्याकडे काय होता की माइंडसेट एक होता त्यांची सायकोलॉजी होती ट्रेडिंग सायकोलॉजी ती एक होती तर आपलं ट्रेडिंग सायकोलॉजी शिकायला लागेल तर आपण यशस्वी होणार आणि आज जो आपला विषय आहे की तुम्हाला सांगितलं की सक्सेसफुल होण्यासाठी मी तुम्हाला काय देणार आहे कुठलं सूत्र सांगणार आहे ते सायकोलॉजी बद्दलच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे अगदी सर सर ट्रेडिंग बद्दल जसं आपण बोलतोय तर ट्रेडिंग खूप लोक करतात पण प्रत्येकाला त्याचा फायदा होत नाही किंवा त्यांना काय म्हणजे त्याचे रिझन्स असतील की सगळे लोक त्यात यशस्वी होत नाहीये आणि काहीच लोक आहेत जे त्यात खूप चांगलं करतात किंवा खूप पुढे जातात तर त्याचं काय रिझन असू ट्रेडिंग मध्ये बघा की नव्वद टक्के लोक लॉसेस करतात दहा टक्के फक्त यशस्वी आहे ट्रेडिंग म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपण प्रॅक्टिकली गोष्टी बघत नाही आपण थेरीकडे जातो आता बघा मी ते सांगायला आलो असतो की शेअर मार्केट म्हणजे काय इंट्राडे म्हणजे काय ऑप्शन म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे बघा दहा वर्षापूर्वी युट्यूबमध्ये एवढं काही सांगितलं जात नव्हतं तुम्ही युट्यूबवरती बघितलं तर युट्यूबवरती तुम्हाला सर्व भेटणार आहे शेअर मार्केटमध्ये काय इंट्राडे म्हणजे काय त्यासाठी माझी गरज नाही ते, ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे आज जो मी एक्सपिरियन्स मला शेअर करणार आहे की मी कसा यशस्वी झालो माझं कसं फोक्समध्ये नाव आलं माझी कंपनी कशी एवढा टर्नओव्हर केला एवढा नेटवर्क केला तर ते कशामुळे झालं की त्याची सायकोलॉजी आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप एक एक एक्झाम्पल एक एक देऊन सांगतो की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल बघा प्रत्यक्षात जोपर्यंत तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग करत नाही लाईव्ह शेअर मार्केटमध्ये उतरत नाही म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही जोपर्यंत थेरी करता तोपर्यंत तुम्हाल तो तुम्हाल तुम्हाल थे थे तुम्हाला काहीच समजणार नाही जोपर्यंत पेपर ट्रेड करता तुम्हाला काहीच समजणार नाही तुम्हाला लाईव्ह त्याच्यामध्ये उतरायला लागेल तुम्हाला प्रॅक्टिकली ती गोष्ट करावी लागेल उदाहरणार्थ की बघा आम आम की आम्ही त्यासाठी आमच्या क्लासेस आहेत या वर्कशॉप आहेत त्यामध्ये मी बोलवतो लोकांना की तुम्ही दोन दिवस फ्रीमध्ये माझं लाईव्ह सेशन बघा जे प्रॅक्टिकल आहे जी ट्रेडिंग मी करतो जो प्रॉफिट लॉस मी करतो तुम्ही मी लाईव्ह बघा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की सायकोलॉजीमधून मी कशाप्रकारे मार्ग काढतो कसा प्रॉफिट करतो का स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये वेगवेगळी असते स्ट्रॅटेजी मी इंडिकेटर चार्ट पेपर मी वापरत पण नाही मी फक्त प्राईज बघतो आणि त्याच्यानंतर आपली जी सायकोलॉजी असते तीच प्राईज ॲक्शनवरती काम करतो आता एक एक उदाहरणं घेऊया आपण की ज्याच्यानी आपण यशस्वी होऊ शकतो एक म्हणजे काय की लहानपणापासून आपल्याला वाटतं की आपण कुठली पण गोष्ट जी आहे ती करेक्ट असावी म्हणजे बरोबर असावी उदाहरणार्थ आपण समजा एखादा ट्रेड घेतला आणि तो ट्रेड आपल्या अगेन्स्ट चाललाय तरी पण आपण तो एक्झिट नाही करत आधी छोटा लॉस दिसत असतो पण नंतर नंतर तो लॉस मोठा व्हायला लागतो पण तरी पण एक्झिट नाही एक्झिट करत नाही का नाही एक्झिट करत कारण का आपल्याला वाटतं की आपण नेहमी बरोबर असलो पाहिजे असं का होतं त्याच्यामध्ये मानसिकता काय असते की लहानपणी जेव्हा आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये असतो तर एखादी गोष्ट आपण करेक्ट किंवा चांगली करतो तर आपल्याला ॲप्रिशिएट भेटतं आपल्याला बक्षीस भेटतात आपल्याला चांगलं लोक बोलतात पण आपण वाईट गोष्ट केली तर आपल्याला पनिशमेंट पण पन भेटते कॉलेजमध्ये शाळेमध्ये तसेच घरी पण आपण चांगली गोष्ट केली तर आपल्याला खाऊ भेटतं बक्षीस भेटतं जे काय असेल ते आपले वडील आई वडील देतात ते पण आपण जर समजा आई वडिलांचे चांगलं नाही वागलो जे काही गोष्टी ते नीट नाही केल्या तर आपल्याला पनिशमेंट भेटते आई वडील पण आपल्याला ओरडतात त्याच्यामुळे माणसाला काय वाटतं की जे होईल ते चांगलंच झालं पाहिजे आपण आहोत ते करेक्ट आहेत म्हणजे त्याची मानसिकता काय म्हणते सर्टनिटीची मानसिकता म्हणते की सर्टन गोष्ट आणि शेअर मार्केट हा अनसर्टन आहे म्हणजे शंभर टक्के अनसर्टन शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये आज काय होणार उद्या काय होणार कोणीच सांगू शकत नाही शेअर मार्केट पूर्णपणे प्रोबाबिलिटीवरती आहे बरोबर तर होतं काय की आपण तो, तो ट्रेड क्लोज करत नाही कारण की आपल्याला वाटतं की आपलंच बरोबर आहे आणि तो छोटा लॉस वाढत वाढत मोठा जातो मोठा होतो आणि आपल्याला तो एक्झिटच करायला लागतो आता त्याच्यावरती आन्सर द्यायचं की आपला जे एक्झिट व्हायचं आहे तर आपल्याला कुठली मानसिकता पाहिजे प्रोबाबिलिटीची प्रोबाबिलिटी म्हणजे काय की होईल तसं नाही होऊ शकतं उदाहरण सांगतो सर्टिनिटी म्हणजे काय टू प्लस टू फोर थ्री प्लस थ्री सिक्स म्हणजे सर्टिनिटी म्हणजे जे आहे ते युनिव्हर्सल ट्रूथ आणि प्रोबाबिलिटी म्हणजे होऊ शकतं म्हणजे आपण जसं आता बघा हवामान खात्यानी आपल्याला सांगितलं की उद्या पाऊस पडेल परवा पडेल ती शक्यता आहे पण पडेल असं नाही आज सांगितलं होतं हवामान दा खात्याने पाऊस पडेल पडला का मग ती शक्यता असते त्याच शेअर मार्केटमध्ये आपल्याला समजायला पाहिजे की हा शक्यतेचा बिझनेस आहे कोणीही सांगू शकत नाही की नव्वद टक्के हेच होणार पंच्याण्णव टक्के हेच होणार म्हणजे आपला जो आपला लॉस दिसतोय तर आपण एक्झिट व्हायला पाहिजे पण आपल्या मानसिकतेमुळे आपण ते करत नाही आता ही गोष्ट मी कधी शिकलो मला समजलं की स्ट्रॅटेजी कुठलीही लावा स्ट्रॅटेजी सगळ्या बरोबर असतात तुम्ही जर मानसिकता नसेल तुमची तर तुम्ही लॉसच होणार आहे त्यासाठी एक प्रयोग पण करण्यात आला होता प्रयोग असा होता की दहा माणसं होती म्हणजे दहा ट्रेडर त्या दहा ट्रेडरला सेम कॅपिटल सेम स्ट्रॅटेजी आणि सेम सांगितलं की तुम्हाला इथे एक्झिट व्हायचं हा तुमचा टार्गेट आहे हा स्टॉप लॉस आहे हा टार्गेट आहे सर्व गोष्टी एकदम परफेक्ट सांगितल्या दहा जणांना सेम पण तरी एक महिन्याने त्या दहा जणांना बघितलं तर काही लोकांनी भरपूर प्रॉफिट केला होता काही लोकांनी लॉस केला होता आणि काही लोकांचं काहीच झालं नव्हतं म्हणजे काय की स्ट्रॅटेजी जरी सेम दिली फंड जरी कॅपिटल जरी सेम दिला तरी पण तुमची जी ट्रेडिंग सायकोलॉजी आहे ती प्रत्येकांची वेगळी असते तर पहिलं काय होतं की तुम्हाला सर्टनिटीमध्ये राहायचं नाही तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये राहायचं आहे आता दुसरं कारण आहे का दुसरं काय असतं की मनीबद्दल पैशांबद्दल इमोशनल असतो आपण कारण का आपण मिडल क्लास लोक असतो आपण मिडल क्लास माणसं त्यांना कसं असतं सांगितलं असतं की पैसे वाचवायचे आहेत पैसे वाया नाही घालवायचे आहेत पैसे जपून वापरायचे आहेत पैसे म्हणजे सर्व काही आहे आणि आता बघा ना आपण जे पण करतो माणसं नऊ ते सहा जे काम करतात ते कशासाठी करतात पैसे कमावण्यासाठीच करतात ना बरोबर आपण जेही करू आपण आता कुठेही जाऊ तो पैशासाठी करतो त्याच्यामुळे पैशाबद्दल भरपूर माणूस इमोशनल असतो आता शेअर मार्केटमध्ये एखादा आपण ट्रेड घेतो आणि आपल्याला लॉस दिसतो तो आपल्याला लॉस घ्यावा असं वाटत नाही का नाही वाटत कारण का आपल्याला ते पैसे मध्ये दिसतात ना आणि तिकडेच आपली चूक होते कारण का शेअर मार्केटमध्ये लॉस करणार नाही असा एकही व्यक्ती नाही आणि त्याचा स्टॉप लॉस तुटत नाही असा व्यक्ती नाही सर्वांचा स्टॉप लॉस तुटतो सर्वजण लॉस करतात बरोबर लॉस न करणारा व्यक्ती असं सापडणार नाही जर कोणी व्यक्ती बोलतो मी लॉस करत नाही किंवा माझा स्टॉप लॉस तुटत नाही तर तो, तो एक तर देव असेल किंवा मग तो खोटं बोलत असेल कारण का असं होणार नाही शेअर मार्केटमध्ये होणार नाही पण ते आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे कसं असतं की रिक्स रिवॉर्ड रेशो आपल्याला जास्त ठेवायला लागतो म्हणजे समजा की आपण जो समजा एक रुपयाचा लॉस केला तर दोन रुपये आपल्याला प्रॉफिट करायला लागतात आता या गोष्टी कुठून येतात माहिती या गोष्टी येतात तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग बघून आता पहिला आपण विषय घेतला की आपण वर जायचं आहे म्हणजे काय की फक्त शक्यता आहे कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला सांगू शकत नाही दुसरं काय मनी इमोशन मनी इमोशन म्हणजे काय जरी आपला लॉस दिसतोय तो आता थोडा लॉस चालेल सर्वजण थोडा लॉस करतात पण प्रॉफिट मात्र आपल्याला जास्त घ्यायचं बरोबर ही दुसरी गोष्ट आली तिसरी गोष्ट काय होते की आपल्याला वाटतं की नाइन्टी नाईन्टी जी स्ट्रॅटेजी आपल्याला भेटेल ज्याच्यावर आपण नाईन्टी नाईन्टी पर्सेंट पैसे कमू शकतो म्हणजे नाईन्टी नाईन्टी पर्सेंट आपल्याला स्ट्रॅटेजी अशी भेटणार की आपला ट्रेड सक्सेसफुल जाईल असं आपल्याला वाटतं पण तुम्हाला सांगतो की असं कुठलाच स्ट्रॅटेजी नाही जी नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट बरोबर असू शकते आपण साठ टक्के जरी बरोबर असलो तरी पण आपण प्रॉफिट कमू शकतो पन्नास टक्के बरोबर असलो तरी, तरी प्रॉफिट कमवू शकतो फक्त रिक्स रिवॉर्ड रेशो आपल्याला चांगला पाहिजे आता रिक्स रिवॉर्ड रेशो म्हणजे काय की आपला लॉस एक रुपये झाला पाहिजे आणि प्रॉफिट आपला दोन तीन रुपये झाला पाहिजे बरोबर तर त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे तर माणसाला काय वाटतं की नाही नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे जे आपण आहोत ट्रेडर त्यांना काय वाटतं की नव्वद पंच्याण्णव टक्के सक्सेस रेशोवाला आपल्याला स्ट्रॅटेजी भेटेल पण अशी स्ट्रॅटेजी नाही आहे आपल्याला आपला माइंड लावायला लागणार आपली सायकोलॉजी लावायला लागणार कसं असतं की आपण इन्व्हेस्टरपेक्षा ट्रेडर जास्त असतो इन्व्हेस्टरपेक्षा ट्रेडर असतो ट्रेडरला काय असतं की महिन्याला पैसे कमवायचे आहेत दिवसाला किंवा महिन्याला पैसे कमवायचे आहेत जर तुम्हाला दिवसाला नाही महिन्याला पैसे कमवायचे आहेत तर तुमची सायकोलॉजी एकदम चांगली असली पाहिजे जर तुमची सायकोलॉजी चांगली नसेल तर तुम्ही नाही कमवू शकत आता त्याच्यामध्येच एक मुद्दा येतो नवीन की गॅमलिंग काय काही लोक शेअर मार्केटला गॅमलिंग सारखं यूज करतात आता उदाहरण सांगायचं की समजा माझ्याकडे एखादा कॉइन आहे आणि मी पाच वेळा हवेमध्ये उडवला आणि पाच वेळा छापा आला बरोबर आता मी तुम्हाला विचारतो की सहाव्या वेळा काय येईल विचार करा एक सेकंद दोन सेकंद विचार करा आता तुमच्यातले जे लोक बोलले असतील की काटा आला ते लोक गॅम्बलर आहेत कुठं की नाही कारण शेअर मार्केटमध्ये कसं असतं मी पहिलाच बोललो प्रोबॉबिलिटी आहे पाच वेळा जर छापा आला याचा अर्थ असा नाही की सहा वेळा काटा येईल कारण का कॉइनला मेमरी नसते पन्नास पन्नास टक्केच आहे शेअर मार्केटमध्ये पन्नास टक्के प्रॉफिट पन्नास टक्के लॉस फक्त आपल्याला मध्ये जी गोष्ट आहे जी रिक्स आहे ती आपल्याला मॅनेज करायची जोखीम आहे करा ती मॅनेज करायची आहे आणि ती आपण माइंडसेटनी करतो आता आमचे जे वर्कशॉप होतात त्याच्यामध्ये मी काय शिकवतो मी लाईव्ह मार्केट दाखवतो मी लाईव्ह ट्रू मनीनी जे आपले खरे पैसे असतात जे खरं कॅपिटल असतात त्या खऱ्या कॅपिटलनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मी दाखवतो स्टुडंटसमोर की लाईव्ह ट्रेडिंग कशी करायची आपण ऑप्शनमध्ये करतो इक्विटीमध्ये करतो इंटरटेम करतो लाईव्हनी लाईव्ह ट्रेडिंगनी काय होतं की त्यांना समजतं <ISTuktav Nichancia> की माणसाला कशा प्रकारे सायकोलॉजी हँडल करायची आहे म्हणजे जेव्हा लॉस दिसतो तेव्हा बाबा स्टॉप लॉस आपण घ्यायचा आहे की ना घ्यायचा भरपूर माणसं मागत नाही पण शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस आणि लॉस हा होणारच आहे स्टॉप लॉस आणि लॉस होणारच आहे पण आपण काय करतो आपण गॅमलिंग करायचा प्रयत्न करतो गॅमलिंग करायचा प्रयत्न काय करतो की पाच वेळा आज मार्केट वर गेलं तर सहा वेळ खाली येईल पण असं नाही आहे पाच वेळा वर गेलं तरी सहाव्या वेळा पण पन्नास टक्केच चान्स आहे कारण शेअर मार्केट प्रोबाबिलिटी आहे पन्नास पन्नास टक्के आणि सायकोलॉजीने आम्ही लोकांच्या मनामध्ये सारखं सारखं लाईव्ह ट्रेड करून त्यांना लाईव्ह ट्रेड दाखवून सारखं असं सांगतो की कशाप्रकारे शेअर मार्केट बघा मी कुठली स्ट्रॅटेजी वापरत नाही मी फक्त प्राईस बघतो प्राईज ॲक्शन वापरतो प्राइस ॲक्शन म्हणजे काय सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे मार्केट किती वर जाऊ शकतो मार्केट किती खाली जातो एकदम सोपं एकदम सिम्पल आता आपलं निलेश पाटील शेअर मार्केट युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी लाईव्ह करून दाखवणार आहे जेणेकरून लोकांना फायदा होईल की त्यांना जर माझ्या ऑफिसला यायला जमत नसेल तर लाईव्ह प्रॉफिट मी कसा केला त्यामागे सायकोलॉजी काय होती त्यामागे माझी स्ट्रॅटेजी काय होती प्राईज एक्शन मी कसं लावलं ला? कारण मी पहिलंच सांगितलं की हजारो चार्ट पॅटर्न आहेत आणि हजारो इंडिकेटर आहे तुम्ही जर हजारो चार्ट पॅटर्न आणि हजारो इंडिकेटर बघत राहिला तर कन्फ्यूज व्हाल कधीच कर प्रॉफिट करू शकत नाही आणि त्या गोष्टीचे महत्त्व किती आहे फक्त दहा ते पंधरा टक्के जिकडे ऐंशी ते नव्वद टक्के सायकोलॉजी आहे त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे तर तुम्ही काम कुठे करता इंडिकेटर चार्ट पॅटर्न इंडिकेटर चार्ट पॅटर्ननी जर सर्वांना श्रीमंत केलं असतं तर आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू नाही बघत असता तुम्ही कुठेतरी लॉ होताय कुठेतरी तुम्हाला प्रॉफिट पाहिजे कुठेतरी काहीतरी पाहिजे म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू बघताय ना तर मी तुम्हाला सांगतो की ऐंशी ते नव्वद टक्के सायकोलॉजी महत्त्वाची आहे आणि आपल्या इंडियामध्ये सायकोलॉजी शेअर मार्केटची खूप कमी लोकं सांगतात आणि लाईव्ह तो कोणी दाखवतच नाही लाईव्ह तुम्हाला काय दाखवणार सर्व लोक प्रॅक्टिकल नाही दाखवणार थेरी दाखवणार आणि थेरी बघण्यासाठी तुम्हाला वर्कशॉपमध्ये जायची काहीच गरज नाही आहे आज युट्यूब एवढ्या युटूबवरती व्हिडिओ पडल्या आहेत ना शेअर मार्केटच्या तुम्हाला युनिव्हर्सल जे ट्रूथ आहे म्हणजे तुम्हाला बेसिक ॲडव्हान्स चार्ट इंडिकेटर सर्व फ्रीमध्ये भेटणार आहे तुम्ही कशाला पैसे देऊन कुठला कोर्स घेत आहे तुम्हाला काहीच कोर्स घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला जर कुठे मेहनत करायची गरज आहे ती तुमच्या सायकोलॉजीवरती मेहनत करायची गरज आहे ना mm. सायकोलॉजीवरती तुम्ही मेहनत केली तर तुमचा प्रॉफिट इम्प्रूव्ह होत जाणार आहे बरोबर आता आपण पुढच्या मुद्द्यावरती ओळूया गॅमलिंग आपलं झालं mm. आता तीन महत्वाच्या गोष्टी असतात mm. एक असतं ग्रीड एक असतं फिअर आणि दुसरं असतं होप हे शेअर मार्केटमध्ये भरपूर घातक असतात त्याच्यामुळे भरपूर लोकांचा लॉस झालेला आहे मला स्वतःचा पण झालेला आहे आता ग्रीडचं बघूया ग्रीडचं कसं असतं की एखादा स्टॉक किंवा ट्रेड आपण घेतला स्टॉप लॉस लावला आपण टार्गेट सेट केला आता समजा तो स्टॉक वरवर गेला ट्रेड वरवर वर गेला आणि आपला टार्गेट आला आपण ते प्रॉफिट घेतलं पण काय होतं की प्रॉफिट घेतल्यानंतर तो शेअर का स्टॉक डबल वरती जातो डबल टिबरवरती गेल्यावरती आपल्याला रिग्रेट होतो अरे यार तारा थांबलो असतो तो अजून प्रॉफिट झाला असता असं म्हणजे रिग्रेट होतं फील होतं अरे यार थांबलो असतो तर अजून पैसे वाढले असते दुसऱ्या वर्षी पण सेम होतं की आपण काय करतो टार्गेट आला प्रॉफिट घेतो परत दोन तीन वेळा तो वाढतो आपल्याला आता मनामध्ये होतं की नाही आता पुढच्या वेळी आपण टार्गेटवरती हे करूया नको टार्गेट घेऊयाच नको आपण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी काय होतं की आपण स्टॉप लॉस लावला टार्गेटपर्यंत आला आपण काय घेत नाही आपण विचार करतो की दोन तीन वेळा आपल्याला प्रॉफिट होणार होता पण आपण आपल्या रेग्युलेट झालेला असतो ना ती सायकोलॉजी आहे आणि त्यात तिसऱ्या दिवशी तो पासून जो खाली येतो तो एवढा खाली येतो तुमचा स्टॉप लॉस पण नसतो तुमचा स्टॉप लॉस तुम्ही लावत नाही टार्गेट तुमचं म्हणजे प्रॉफिट झालेला जाऊन तुम्हाला लॉस भयंकर होतो का तुम्हाला ग्रीड आडवी आली कारण का दोन दिवस तुम्ही नियम नाही पाळले शेअर मार्केटमध्ये रुल्स आणि रेग्युलेशन इम्पॉर्टंट आहे बरोबर रुल्स अँड रेग्युलेशन भरपूर इम्पॉर्ट शेअर मार्केटमध्ये रूल्स, मार्केट रूल्स काय होता की टार्गेटला तुम्हाला एक्झिट करायचं आहे जो प्रॉपिट होईल तो तुम्ही टार्गेटला एक्झिट नाही केला तुम्हाला वाटलं की नाही दोन दिवस प्रॉफिट झाला म्हणजे तिसऱ्या दिवशी पण होईल पण शेअर मार्केट मध्ये असं आहे की काल ज्या सिस्टमने तुम्हाला फायदा झाला काल ज्या स्ट्रॅटेजीने ते आजच होईल असं नाही तुम्हाला दरवेळी आपली सायकोलॉजी चेंज करायला लागते त्यासाठी तुम्हाला रूल अँड रेग्युलेशन फॉलो करायला लागतात तर हा झाला ग्रिडचा चा दुसरं होतं फिअर फिअर म्हणजे काय की समजा आपण एखादा परत एक उदाहरण घेऊया आपण एखादा ट्रेड घेतला स्टॉप लॉस लावला आणि विचार केला की आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचेल पण तो, तो टार्गेटपर्यंत पोहोचत नाही मध्येच खाली येऊन आपला स्टॉप लॉस ब्रेक होतो दुसऱ्या वर्षी पण सेम की वरती जातो परत खाली येतो स्टॉप लॉस ब्रेक करतो आता आपण घाबरतो की अरे यार, यार दोन वेळा स्टॉप लॉस हिट झाले तिसऱ्या वेळी जसा मार्केट वर जातो शंभर दोनशे रुपये आपला प्रॉफिट दिसतात आपण लगेच एक्झिट करतो आणि तो ट्रेड जवळजवळ हजार पर्यंत म्हणजे जिथे शंभर दोनशे रुपये प्रॉफिट घेतला तिथे हजार बाराशे दोन हजार प्रॉफिट घेऊ शकलो असतो पण मुळे आपण तिकडे राहिलो नाही बरोबर फिअर म्हणजे आपण राहू शकलो नाही याचा अर्थ काय की जर फिअर आपण ठेवला नसता तर ते दोन स्टॉप लॉसचा तो आपला कव्हर झाला असता okay. पण त्या गोष्टी आहेत अगदी सर खरं तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत खूप मोठा हा टॉपिक आहे आणि खूप काही जाणून घेण्यासारखा आहे पण तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही सध्या टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि तुमच्या मनातल्या शंका तुम्ही डायरेक्ट सरांना तिथे विचारू शकता आणि सर तुमचं निरसन त्या शंकांचं निरसन नक्कीच करणार आहेत तर एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते पाहत राहा धन्यवाद पक, ब्रेक नंतर धनकी बात मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेअर मार्केट बड़ मध्ये पैसे कमवण्याचे आणि यशस्वी होण्याची सूत्रे या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत नील संस्थापक नरेश पाटील सर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया सर ब्रेकच्या आधी आपण काय काय गोष्टी घातक असतात शेअर मार्केटमध्ये तुम्ही आम्हाला सांगत होते आणि तेच तुम्ही कंटिन्यू करणार होते ग्रीड दुसरं फिअर आणि तिसरे होप होप खूप घातक असते म्हणजे आशा की आज जर मी पाचशे पॉईंट खाली आहे आज जर जा मायनस झालं उदाहरणार्थ मी माझं एक उदाहरण सांगतो की मी ऑप्शनमध्ये ट्रेड करतो तर समजा माझा प्रीमियम पाचशेला आहे तो जर तीनशेला आला तर मी तो एक्झिट नाही करत मला वाटतं दुसऱ्या वर्षी मार्केट परत वाढेल आणि ह्या आशेवरती मी तसाच ठेवतो दुसऱ्या वर्षी मार्केट वाढत नाही खाली पडतं आणि तीनशेचा प्रीमियम जवळजवळ अर्धा किंवा झिरो सुद्धा होतो त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपण होप ठेवायची नाही आशा ही शेअर मार्केटमध्ये भरपूर खतरनाक आहे रोजच्या जीवनामध्ये चांगली आहे आशा ठेवणं होप ठेवणं पण शेअर मार्केटमध्ये अजिबात होप ठेवणं आहे अगदी सर खरं तर सर ट्रेडिंग करायचं किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं हे सगळ्यांना वाटत असतं पण लोकांना त्याचं ज्ञान नसतं त्यांचं प्रशिक्षण प्रशिक्षण त्यांना हवं हो असतं आणि ते कुठे घ्यायचं कसं घ्यायचं हे त्यांना माहिती नसतं तर हे सगळं जे आहे ट्रेडिंग शेअर मार्केटचं शेअर मार्केटची जी सायकोलॉजी आहे ज्याबद्दल तुम्ही पुन्हा पुन्हा बोलताय तर याचं सगळ्याचं प्रशिक्षण त्यांना कुठे घेता येईल बरोबर बघा शेअर मार्केट म्हणजे मी जो दहा वर्षाचा अनुभव घेतला त्याचा तुम्हाला चांगला फायदा घेता येईल कारण का मी जवळजवळ पंचवीस ते तीस कोर्स म्हणजे तुम्ही ज्या ज्या ट्रेनरला ओळखत असाल त्या प्रत्येक ट्रेनरकडनं मी ते एज्युकेशन घेतलं आहे yeah. म्हणजे शेअर मार्केटचं बेसिक असो ॲडव्हान्स असो पण जे सायकोलॉजीचं ज्ञान आहे त्यांनी मी इथपर्यंत माझं यश संबंध केलं आहे तर ते घेण्यासाठी तुम्हाला माझ्या ऑफिसला किंवा मला कॉन्टॅक्ट करायला लागेल आणि त्याच्यामध्ये सायकोलॉजी मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे थेरी स्वरूपात नाही प्रॅक्टिकली मी प्रॅक्टिकली जे लाईव्ह ट्रेड आहे ते घेणार आहेत छोटे मोठे जसा जसे क्लायंट असतील जसे माझे स्टुडंट असतील त्याप्रमाणे मी ते ट्रेड लाईव्ह घेतो आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्ही दोन दिवस फ्रीमध्ये येऊन माझ्या ऑफिसमध्ये बघू शकता की लाईव्ह ट्रेडमध्ये मी कशाप्रकारे प्रॉफिट करतो लाईव्ह ट्रेडमध्ये कशाप्रकारे सायकोलॉजी असते कशाप्रकारे आपण इंडिकेटरचा चार्टपेटांचा वापर न करता कशाप्रकारे कर आपण प्राईज एक्शनचा वापर करून पुढे जाता येतो आणि लाईव्ह ट्रेड बघणं हे खूप आत्ताच्या घडीला इम्पॉर्टंट आहे कारण का प्रॅक्टिकलमध्ये कोणी करतं हे इम्पॉर्टंट आहे बघ कारण का थेरी कोणी करू शकतो जे जा झालेलं आहे प्रॉफिट आहे ते कोणी दाखवू शकतो पण लाईव्ह समोर कारण कसं असतं की एका ठिकाणी बाय आणि एका ठिकाणी एक सेल एका ठिकाणी कॉल आणि पुट घेऊन दोन्हीकडे कोणी दाखवू शकतो स्क्रीनशॉट काढून पण लाईव्ह प्रॉफिट आणि लॉस प्रॉफिट आणि जो काही लॉस असेल दाखवणार हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही जेव्हा दोन दिवस मी सांगितलं की तुम्हाला मी फ्रीमध्ये दोन दिवस शिकवीन की लाईव्ह प्रॉफिट आणि लाईव्ह लॉस जे काय असेल ते तुम्हाला दाखवीन ते तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी सर सर खरं तर जे काही लोक आहेत जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात तर नवीन जे लोक आहेत त्यांना खूप प्रश्न पडत असतात असे काय प्रश्न आहेत कॉमन प्रश्न जे बर. तुम्हाला विचारले जातात आणि त्यांची काय उत्तर आहे कॉमन प्रश्न हा असतो की सर मी एज्युकेटेड नाही मी शाळा शिकलेलो नाही मी हाऊस वाईफ आहे मी बिझनेसमॅन आहे मी एम्प्लॉई नोकरी करतो मला टाइम नाही भेटत तर मी तुम्हाला सांगतो की टाइम भेटत नसेल किंवा तुम्ही भरपूर बिझी असाल तरी पण तुम्ही शेअर मार्केट आरामात करू शकता तुम्ही शिकलेले नसाल तरी पण आरामात करू शकता माझ्याकडे भरपूर क्लायंट आहेत ते बिन शिकलेले शिकलेले नाही आहेत अंगठा छाप आहेत तरी पण त्यांच्या मोबाईल चालवता येतो ते शेअर मार्केट करतात हाऊस वाईफ आहेत बिझनेसमॅन आहेत तर तो मेन प्रश्न आहे की शेअर मार्केट कोणी करू शकतो लहान मुलापासून मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणी करू शकतो दुसरी गोष्ट की शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कंटिन्युअस करता येतो का महिन्याला तर तुम्ही रूल्स रेग्युलेशन फॉलो केले तर करता येतो आणि ते तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवीन तुम्ही माझ्या ऑफिसला व्हिजिट करा मी सांगितलं की दोन दिवस फ्रीमध्ये मी लाईव्ह मार्केट दाखवीन तुम्हाला समजेल की प्रॉफिट करता येतो आणि तिसरी गोष्ट की शेअर मार्केटमध्ये मा आपण आपल्या इन्कमपेक्षा जास्त उत्पन्न काढू शकतो का हो नक्कीच तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न काढू शकता चौथं कॅपिटल कमी असलं तरी चालेल की जास्त असलं पाहिजे कॅपिटल किती असून दे तरी चालतं म्हणजे शेअर मार्केटसाठी ना वयाचे बंधन आहे ना कुठला बिझनेस करतं त्याचं बंधन आहे आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही एवढं उत्पन्न काढू शकता की जे शिकलेले जे चांगले इंजिनियर डॉक्टर बिझनेसमॅन त्याच्यापेक्षा जास्त इन्कम तुम्ही काढू शकता फक्त एकच आहे की तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले पाहिजे तर तुम्ही आरामात ती गोष्ट करू शकता आणि तुम्हाला या गोष्टीचं अजून ज्ञान घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या ऑफिसला या मी तुम्हाला सांगितलंच आहे की दोन दिवस तुम्हाला फ्रीमध्ये शेअर मार्केट शिकवण्यात येईल लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवण्यात येईल आणि लाईव्ह ट्रेडिंगमध्ये तुम्हाला प्रॉफिट की लॉस होतो ते समजेल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुझं डिसि तुमचं डिसिजन घ्या की तुम्हाला मला कंटिन्यू करायचं आहे की कसं काय ते अगदी सर सर खर तर आता असं बोललं जात आहे की आता येणारा काळ हा आर्थिक मंदीचा असेल तर अशा काळात आपण शेअर मार्केटमध्ये एंट्री करायला हवी की नको आणि काय टिप्स तुम्ही द्याल याच्या बघा आर्थिक मंदी जरी असली तरी पण आपल्याला शेअर मार्केटमध्ये एंट्री करायला काही हरकत नाही कारण कसं आहे की इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे तसं शेअर मार्केट जसे कंपनी वाढणार आहे तर शेअर मार्केट ही वाढणार आहे सगळ्या गोष्टींचा भाव वाढणार तसे शेअर मार्केटचा स्टॉकचाही भाव वाढणार तुम्ही शेअर मार्केटचा वापर किंवा शेअर मार्केट एंट्री जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही कराल तेवढं तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे फक्त एवढंच आहे की जे पॉईंट मी सांगितले की तुम्ही प्रोबाबिलिटीचा विचार करा तुम्ही सर्टनिटीचा विचार करून घ्या प्रॉब्लिटी म्हणजे काय की होऊ शकतं शंभर टक्के प्रॉफिट होतो तसंच नाही या गोष्टींचा तुम्ही विचार करा तुम्ही ग्रीड घेऊन ग्रीड ठेवू नका फिअर ठेवू नका होपमध्ये राहू नका जे जे पॉईंट मी सांगितले त्या पॉईंटचा सा विचार करा आणि तुम्ही लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकण्याचा प्रयत्न करा अगदी तर अधिक माहितीसाठी तुम्ही सरांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे निलेश पाटील्स तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता किंवा जसं सरांनी सांगितलं लाईव्ह ट्रेडिंग देखील तुम्ही तिथे बघू शकता आणि तुमच्या मनात जे काही अजून प्रश्न आहेत शंका आहेत त्या संबंधित तुम्हाला सध्या काहीही बोलायचं असेल किंवा अधिक मार्गदर्शन घ्यायचं असेल त्या शंकांचं निरसन करून घ्यायचं असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि त्या नंबरवर संपर्क करा म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत जे काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील सर तुम्ही इथे आलात खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं एक नवीन कॉन्सेप्ट जो आहे सायकोलॉजीचा सा, तो आमच्या प्रेक्षकांना सांगितला त्यासाठी मनापासून आमस्कृत आणि आज धनकी वेळ होते इथे सामण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही